हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे संडे आणि संडेचा स्वयंपाक माझ्याकडेच आहे. तर इथं मी बऱ्याच दिवसापासून पालकची भाजी आणून ठेवली होती, पण पालकची भाजी घरामध्ये आईला, मला आणि आमच्या आजीबाईला आम्हाला तिघींनाच आवडते, बाकीच्या दोघांना आवडत नाही, त्यामुळे ती रेडी होती करायची. आज संडे आहे तर आईनं दुसरी एक भाजी बनवली. कसली ती? घेवड्याची. घेवड्याच्या शेंगांची भाजी एक बनवली आणि मग ही भाजी राहिली तर मग तिचा बनवणार आहे. आता मी पराठे बनवणार आहे. त्यांना पराठे आवडतात पण भाजी केलेली आवडत नाही, त्यामुळे आता मी त्याचे पराठे बनवणार आहे. ते भाजी ठेवली होती तर पिशवीमध्ये व्यवस्थित, तर ती आता काढून घेतली. आता इथे मी कापून घेते, स्वच्छ धुवून मग शिजायला टाकते. इथं मी भाजी शिजवायला टाकली स्वच्छ धुवून आणि आता इथं मी गव्हाचं पीठ घेणार आहे पराठ्याचं डो बनवण्यासाठी. बघा, आमच्या घरच्या गव्हापासून बनलेलं हे पीठ आहे. आई काय करते, एकदाच सगळं पीठ दळून आणलं की चाळून ठेवते, त्यामुळं कसं चाळलेलं पीठ रोजच्या यूजसाठी रोज रोज चाळायची गरज नाही पडत, त्यामुळं सोपं पडतं. हे बघा, ही भाजी पूर्णपणे कोवळी होती, त्यामुळं बघा 2 मिनिटांमध्ये कशी वाफळून कशी शिजून झाली. आणि शिजवण्यासाठी पण तिला एवढं काही नव्हतं, फक्त वाफळून घेतली. आता मी ती मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून घेते त्याची ग्रेव्ही. इथं मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला फिरून घेतलं. ॲक्च्युली लसूण ओला होता, कारण आत्ता जे लसूण निघाले ते बाजारामध्ये आले आहेत आणि त्यांच्या म्हणजे 480 रुपये किलो, म्हणजे 120 रुपये पावशरांचा लसूण भेटतो बाजारामध्ये असतात. आणि तो पण आईनं पावशर लसूण आणला, त्याच्यामध्ये 4 कांड्या बसले, फक्त 4 कांड्या. म्हणजे बघा उष्णाला किती भाव आहे. चांगला आहे, उलट शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला अशा पद्धतीने तरी भाव भेटतो, चांगलं आहे. साईडला काढून घेतली आणि आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकची भाजी, शिजलेली पालकची भाजी होती ती टाकली. इथे गव्हाच्या पिठामध्ये मी मगाशी दळलेली मिरची टाकली आणि हे पालकची भाजी पण मी हे करून घेतली त्याची ग्रेव्ही. ॲक्च्युली मी त्याच्यातलं पाणी काढलं होतं, म्हटलं जास्त पण पराठे बनवायचे नव्हते, त्यामुळं पालकचं पाणी काढून घेतलं. जर ते पाणी लागलं तर इथं मी बाजूला काढून घेतलेलं आहे. जर याच्यामध्ये जास्त पाण्याची गरज पडली तर ते पाणी मी इथे यूज करेन. त्या भाजीचं पूर्णपणे मिश्रण इथे पिठामध्ये काढलं आहे. मी त्याच्यामध्ये टाकते इथं जिरं मी कच्चाच टाकलेलं आहे, कारण आपण जेव्हा पराठे गरम करणार तेव्हा ते त्याच्यामध्ये गरम होऊन जाते. ओवा घेतला आहे मी. आता हा मी चुरगळून यावर टाकणार, तसेच मीठ आणि धनेपूडसुद्धा टाकणार आहे. पराठ्यासाठी पालकचा भाजीचा डो बनवून घेतला आहे आणि इथं आता मी पळपट पण घेतलं आणि तवा पण ठेवला आहे. तर आता आपण पराठे बनवूयात. पराठा लाटून तयार आहे. आता मी ह्या तव्यावर टाकणार आहे. आपण पाहिजे तेव्हा मोठा किंवा पाहिजे तेव्हा तेवढा छोटा आपण लाटू शकतो. किती छान असे पराठे तयार. आणि हे बघा, एकदम सॉफ्ट सॉफ्ट, कडक एकदम नाही आहेत. बघा किती मस्त असे पराठे तयार झालेत आणि एकदम पातळ पण झालेत.